सांगली जिल्ह्यातील केदरवाडी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे कवठे महाकाळ परिषदमध्ये विजय मिळवल्यानंतर एक हाती सत्ता मिळवून रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा धक्का दिला रोहित पाटील यांच्या पॅनलचे सात उमेदवार निवडून आले तर भाजपा पॅनलच्या अनेक उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं सांगली जिल्ह्यातील केदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आज मतमोजणी शांततेत पार पडली आहे गावची एकूण मतदारसंख्या सहाशे सत्त्याहत्तर असून तीनशे अष्ट्याहत्तर मतदारांनी मतदान केलं तीन प्रभागामध्ये सात जागांसाठी चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते या निवडणुकीत पंचावन्न टक्के मतदान झालं असून ही मतमोजणी तासगाव तहसीलदार कार्यालयात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पाटील यांच्या विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलमध्ये लढत होती या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र या निवडणुकीत रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा